72 पासून 90 पर्यंतच्या संख्यांची मनोरंजक उदाहरणे आणि सामान्य चुका। नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण 71 पासून 90 पर्यंतच्या संख्यांची काही मनोरंजक उदाहरणे पाहिली। या व्हिडिओमध्ये आपण त्या संख्यांची अजून काही मनोरंजक उदाहरणे पाहू आणि काही सामान्य चुका जाणून घेऊयात, ज्या केल्या नाही पाहिजेत। आज छोटूची आई छोटूला अक्रोड आणण्यासाठी पाठवत आहे। छोटू, तू बाजारात जाऊन 85 अक्रोड घेऊन ये। हो आई। छोटू बाजारातून अक्रोड घेऊन आला आहे। या बघूया तो किती अक्रोड घेऊन आला आहे। हे घे आई, हे आहेत 85 अक्रोड। छोटू, पण हे तर कमी वाटत आहेत, तू मोजून सांगू शकतोस का की हे किती आहेत? ठीक आहे आई, आत्ता सांगतो। सगळ्यात आधी ही आहेत 10-10 अक्रोडची 5 गाठोडी, तर झाले 10, 20, 30, 40 आणि 50 अक्रोड, आणि मग 8 अक्रोड अजून, मग झाले 85 अक्रोड। अरे छोटू, तू कमी अक्रोड घेऊन आला आहेस। मी तर 85 अक्रोड आणायला सांगितले होते आणि हे तर 58 अक्रोड आहेत, कारण तू घेतले आहेस 10 अक्रोडचे 5 गट आणि सोबतच 8 मोकळे अक्रोड। म्हणजे सांग, 85 मध्ये किती एकक आणि किती दशक आहेत? 85 मध्ये 8 एकक आणि 5 दशक आहेत। अरे नाही छोटू, तू चुकीचे करत आहेस। 85 मध्ये 5 एकक आणि 8 दशक असतात, 85 आणि 58 समान नसतात। अरे हो आई, मी आत्ता समजलो, मी अजून अक्रोड आणतो। ह्या उदाहरणात आपण पाहिले की कोणत्याही संख्येमध्ये हे स्थान एकक आणि हे स्थान दशकाच्या बद्दल सांगते। जर ह्या स्थानांवरच्या संख्यांना बदलले तर ती पूर्ण संख्या बदलून जाते। चला चला अजून एक उदाहरण पाहू। आज छोटू आणि पिंकी आपल्या खेळण्यांसोबत खेळत आहेत। पिंकी, या डब्यावर लिहिले आहे की ह्यामध्ये 8 खेळण्यांच्या गोष्टी आहेत, पण बघून तर ह्या जास्त वाटत आहेत। हो छोटू, तू बरोबर म्हणालास, ह्या डब्यात 8 पेक्षा जास्त खेळणी आहेत, कारण तू जे वाचत आहेस ते 8 नाही 80 आहेत। पिंकी, पण इथे तर 8च लिहिले आहेत आणि त्याच्या पुढे 0 लिहिलं आहे, 0चा अर्थ तर काहीच नसतो। तर झाले ना 8? नाही छोटू, इथे 8 दशकाच्या स्थानी लिहिलेला आहे आणि ह्याचा अर्थ आहे की 10-10चे 8 गट, तर मिळून झाले 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 80 खेळणी, आणि 0 एकक स्थानावर लिहिलं आहे, ज्याचा अर्थ एकही एकटे खेळणे नाही। तर ह्याचा अर्थ हा 0 आपल्याला फक्त एककाबद्दल सांगत। हो छोटू, 80 मध्ये 0 एकक आणि 8 दशक असतात। हे 8 तेव्हा असतात जेव्हा 8 एककाच्या स्थानी असतो आणि 10च्या स्थानावर 0 असतो। तर तू पाहिलेस की दोघांमध्ये किती फरक आहे, 80 8 पेक्षा खूप मोठा आहे। ठीक आहे पिंकी, मला समजलं, चल आता आपण खेळायला सुरुवात करूयात। तर मुलांनो, आजसाठी एवढंच। या व्हिडिओमध्ये आपण 71 ते 90 पर्यंतच्या संख्यांबद्दल जाणून घेतलं। मला आशा आहे की तुम्ही हा विषय नीट समजला असाल। बाय मित्रांनो।